मेट्रो सिटीमध्ये विक्री करण्यासाठी कारमधून गांजा तस्करी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बेळ्या ठोकल्यात. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. यशपाल चव्हाण आणि अंकित शामवीर सिंग असे या दोन्ही आरोपींचं नाव आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 50 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला विशाखापट्टणम येथून एका कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती झाली होती. त्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी परिसरातील वर्धा मार्गावर सापळा रचला व या कारला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सापडलाय. पोलिसांनी आरोपींकडून 50 किलो गांजासह एक कार आणि 2 मोबाईल असा 17,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे. आणि अंमली पदार्थ घेऊन जाणारी, गांजा घेऊन जाणारी एक 4-व्हीलर गाडी आम्ही बेलतरोडीच्या हद्दीमध्ये पकडलेली आहे. सदरची गाडी ही विशाखापट्टणमवरून नोएडा या दिशेने अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आमच्याकडील अधिकारी आणि पथकाने सापळा रचला आणि त्याच्यामधून त्या गाडीला ताब्यात घेण्यात आलं. 2 आरोपीसुद्धा त्यात मिळून आलेले आहेत. साधारण 50 किलोपेक्षा जास्त गांजा त्यामध्ये मिळून आलेला आहे. संपूर्ण मुद्देमाल जवळजवळ 17,71,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधून पुढील तपास सध्या सुरू आहे.